ओके गाइस, सो वेलकम एवरीवन. नेक्स्ट चैप्टर आहे तुमचा इंग्रजी, सॉरी इंग्रजी माध्यमाचं मराठीचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे सुलभ भारती मराठी. पुढचा धडा आहे तुमचा, धड्याचं नाव आहे अदला बदल. लेखक आहेत पन्ना लाल पटेल. कोण आहेत लेखक? पन्ना लाल पटेल. 1912 ते 1989 यांचा कालावधी आहे. हे प्रसिद्ध गुजराती लेखक आहेत. आडनावरून आपल्याला कळलं असेल हे आडनाव गुजराती लोकांचं आहे. विविध लघुकथा संग्रह, बाल साहित्य, एकांकिका यांच्या प्रसिद्ध आहेत. तर यांनी अमृत व इसाप या धड्यामध्ये, अदला बदल हा जो धडा आहे या धड्यामध्ये अमृत व इसाप या मित्रांमधील अतूट अशी मैत्रीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. बघा, अमृत नावावरून तुम्हाला कळत असेल की अमृत हा आणि इसाप हे दोन मुलं आहेत. त्या मुलांच्या नावावरून तुम्हाला कळत असेल ती मुलं कोण आहेत. चला जाऊया आपल्या धड्याकडे. खूप छान धडा आहे, सुंदर धडा. आणि मी तो म्हणतो अशी मैत्री प्रत्येकामध्ये हवी, प्रत्येक मित्रामध्ये. आज आपण आपला धर्म, जात, पंथ वगैरे विसरून आपण एकमेकांशी मैत्री केली पाहिजे, आपण एकमेकांना मदत केली पाहिजे, आपण एकमेकांशी सोबत राहिलो पाहिजे. हे सर्व म्हणतात ना, हा पूर्ण भारत देश आपला आहे, लक्षात घ्या. होळीचा सण होता, सायंकाळची वेळ होती. गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती. एकमेकांना धूळ उडत होती. अमृत व इसाप या दोघांची घट्ट मैत्री होती. कोणाची? अमृत आणि इसाप. ते दोघेही येथे तेथे हातात हात घालून आले व त्यांच्या बरोबर खेळू लागले. आता होळी होती, सर्व रंगपंचमी खेळण्याची, रंगपंचमी नाही पण होळीच्या दिवशी वेगळा सण खेळतात. बघा, आज शिवून आणलेले कपडे, नवे कपडे दोघांनी घातले होते. त्यांचे कपडे कसे होते? नवे कपडे होते, लक्षात घ्या. आता वाक्य वास्तवाचं तुम्ही थोडस व्याकरण पण अभ्यास या ठिकाणी करू शकता. जसं बघा, आता तुम्हाला या ठिकाणी कळेल कपडे, कपडे काय आहे? नाम आहे. पण हे कपडे कसे आहेत? नवीन आहे. तर नवीन हा जो शब्द आहे हा तुमचा काय झाला? ऍडजेक्टिव्ह झाला, किंवा त्याला मराठीमध्ये होतो विशेषण म्हणतो. हे तुम्हाला कळलं पाहिजे. थोडं थोडं तुम्ही व्याकरणामध्ये जर गेला तर प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचे अर्थ तुम्हाला कळले पाहिजे. दोघांचे कपडे, रंग, आकार आणि कापड सर्व दृष्टींनी अगदी कसं होतं? सारखं होतं. कसं होतं? सगळं सारखं होतं, लक्षात घ्या. कपड्यांचे, दोघांचे कपडे सारखे, रंग सारखा, आकार सारखा आणि कापड सुद्धा सारखं, म्हणजे डिट्टो होतं. DITTO, डिट्टो. अगदी जशीच्या तसे. दोघे एकाच शाळेत, एकाच वर्गात होते. दोघांची घरचे घरेही रस्त्याच्या कोपऱ्यावर समोरासमोर होती, लक्षात घ्या. थोडक्यात म्हणजे काय? दोघा मुलांची प्रत्येक गोष्ट सारखी होती. फरक फक्त इतकाच होता की अमृतला आई वडील होते आणि इसाबला कोण होतं? फक्त वडील होते. हा दोघांमधला फरक होता. अमृतला आई वडील दोघे होते, इसाबला फक्त वडील होते. दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. बघा, दोन्ही मुलं आली, खाली रस्त्यावर बसली. दोघांनी एक सारखे कपडे घातलेले पाहून एक मुलगा म्हणाला, अरे अमृत, इसाब, तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. काय म्हटला तो? की तुम्ही दोघं किती एकसारखे आहात. यावरून दुसऱ्या एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली. अरे तुम्ही दोघे कुस्ती का नाही लढत. काय म्हटलं? तुम्ही कुस्ती का नाही लढत म्हणजे तुम्हा दोघांची ताकदही एकसारखीच आहे की एक जण दुसऱ्यापेक्षा वर चढ आहे ते तरी आम्हाला बघायला मिळेल. काय म्हणाला? बघा, एक मुद्दा म्हणून एक मुलगा त्यांना त्रास झाला, म्हणाला की तुम्ही काय करा, कुस्ती खेळा, म्हणजे कळेल की तुम्ही सारखे दिसता पण तुमची ताकद सुद्धा एकसारखी आहे की नाही. पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. कोणाला? पहिल्या मुलाला ही कल्पना आवडली. तो म्हणाला, खरंच अमृत, तुम्हाला दोघांपैकी कोण वरचढ आहे ते बघूया. अमृत आहे की इसाब आहे? कारण दोघं सारखेच आहेत जवळपास. चला यापुढे. आणखी एक जण ओरडला, ही नुसती गंमत आहे, लक्षात घ्या. काय म्हटला? चला यापुढे, ही नुसती गंमत आहे. मित्र मित्रांमध्ये असे आगाव मित्र आपल्याला सोबत असतातच. इव्हन मैत्रिणी सुद्धा आगाव बरेच असतात. मित्र आणि मैत्रिणी सगळे बरेच आगाव आपल्याला पाहायला मिळतात. चला लक्ष द्या पुढे. नेटवर्क जात असेल तर प्लीज जॉईन करत जा, मी लगेच तुम्हाला इथे कंटिन्यू जॉईन करून घेतो. इसाबने अमृतकडे पाहिले. अमृत ठामपणे म्हणाला, नाही, माझी आई मला मारील. काय म्हणाला अमृत? माझी आई मला मारील, आम्ही खेळणार नाही कुस्ती. त्याची भीती खरी होती. त्याची भीती काय होती? खरी होती. तो घरातून बाहेर पडत असताना आईने त्याला बजावले होते, हे बघ, नवीन कपड्यांसाठी तू खूप हट्ट धरला होतास, आता जर का तू ते मळवलेस किंवा फाडलेस तर लक्षात ठेव. बरोबर. काय म्हणाले बघा, की नवीन कपड्यासाठी खूप हट्ट धरला होतास ना, आता आई वडिलांनी नवीन कपडे दिले, कोणाचे आई वडील तुम्हाला ओरडणारच आहे जर तुम्ही कपडे खराब केले तर. कोणते ते? पण नवीन कपडे.
अमृतने आई वडिलांशी खूप हट्ट धरला होता. बघा इथे थोडा शब्द मध्ये इथे अला करा आ पाहिजे आई झालं ते आई पाहिजे. हे खरे होते. इसावला नवा शर्ट मिळणार असल्याचे कळताच त्यानेही हट्ट धरला होता की इसाब सारखा शर्ट मिळालाच पाहिजे. आई जर नाही म्हणाली तर बाबा ऐकणार नाहीत हे अमृत पक्क ओळखून होता. पण तो सहजासहजी हार मारणारा नव्हता. अखेर नव्या शर्ट घेण्यासाठी त्याने काय केलं, आईने अमृतच्या बाबांना गळ घातली. गळ घातली, सांगितलं की त्याला नवीन शर्ट घेऊन द्या. आणि तो पण कसा इसाब सारखा. ते छानपैकी नवे कपडे घालून अमृत निघाला होता. त्यामुळे कपडे खराब होतील असं काही करायची तयारी नव्हती. लक्षात ठेवा, कपडे जर कुस्ती खेळली तर कपडे खराब होतील त्याची तयारी अशी काही नव्हती. त्यातही इसाब बरोबर कुस्ती लढायची तर त्याची अजिबात, कारण मित्रच मित्राबरोबर कशी कुस्ती लढणार हा त्याची इच्छा नव्हती. त्याच वेळी एकाने अमृतचा हात पकडून म्हटले, चल रे कुस्तीचा एक डाव होऊन जाऊ दे. त्याने अमृतला मोकळ्या मैदानात खेचून नेले. बरोबर, मोकळ्या मैदानात घेऊन चल रे होऊ जाऊ दे काय होत नाही असं वगैरे वगैरे म्हणत त्याला तो घेऊन गेला. त्या मुलाच्या तावडीतून सुटायची अमृतने खूप धडपड केली आणि म्हणाला, हे बघ केशव माझी कुस्ती खेळायची इच्छा मुळीच नाही, सोड मला. पण तो त्याला जाऊ देईना. त्याने अमृतला जमिनीवर ढकलले. बाकीची पोरे गमतीने ओरडली, अमृत हरला, केशव जिंकला, केशव जिंकला, हुर्रे हुर्रे. बरोबर, डाव नाही काही नाही, परंतु मुद्दामून मुलांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. इसाबलाही सहन झाले नाही, त्याचा राग त्याला त्याचा पारा चढला. त्याने केशवचा हात धरून म्हटलं, चल ये मी तुझ्याबरोबर कुस्ती लढतो. कोण म्हणालं, इसाब म्हणाला. कोणाला म्हणाला, केशवला म्हणाला. पुढे बघा काय, हा तुम्हाला दिसत असेल बघा, ही अमृत आणि इसाब दोघं सेमच आहेत. केशव गुटमळला, पण बाकीच्या मुलांनी त्याला चिथावले. दोन्ही परस्परांना भिडले. इसाबने पेस घालून केशवला चित केले. आता कुठे मुलांच्या लक्षात आले की गंमत म्हणून सुरू केल्या खेळाला भलतेच गंभीर असं वळण लागलेलं आहे. आता केशवच्या आई वडील आपल्याला रागवतील या भीतीने सर्व मुले सैरावैरा पळून गेली. अमृत आणि इसाब देखील तिथून तेथून निघाले. दोघे थोड्या अंतरावर गेले असतील की अमृतचे लक्ष इसाबच्या शर्टाकडे गेले. त्याचा खिस्सा फाटला होता आणि भीतीने दोघांचे पाय जमिनीला खेळले. आता भीती वाटायला लागली, कारण दोघांचे नवीन कपडे होते, त्यातल्या त्यात इसाबचे कपडे खराब झाले. पुण्यात काय वाढून ठेवले याची कल्पना त्यांना आली की घरी जाणार आपल्याला प्रसाद मिळणार. या शर्टासाठी इसाबच्या वडिलांनी सावकाराकडून पैसे कर्जाऊ घेतले होते. लक्षात घ्या, बिचाऱ्यांनी पैसे कर्जाऊ घेतले आणि आपल्या मुलाला शर्ट आणलेलं होतं. कापड निवडण्यात आणि शर्ट शिवून घेण्यात खूप वेळ खर्ची सुद्धा घातला. अचानक अमृतला कल्पना सुचली. त्याने इसावला एका बाजूला ओढून नेले. स्वतःच्या शर्टची बटणे काढत म्हणाला, चल लवकर काढ तुझा शर्ट आणि हा माझा शर्ट घाल. अमृतने काय केलं, त्याच्या आणि शर्टाची स्वतःच्या शर्टाची काय केली, अदला बदल करून घेतली. काय केली, अदला बदल करून घेतली. पण तू काय, तू काय घालणार, इसाबने विचारले. मी तुझा शर्ट घालीन. इसाब शर्टाची बटणी काढू लागला. शर्टांची अदला बदल, पण त्याने काय होणार, तुझे बाबा तुला मार देतील. काय, तुझे बाबा तुला मार देतील. खरंय, ते मला मारतील, पण मला वाचवायला कोण आहे, आई आहे. लक्षात घे, मला वाचवायला कोण आहे, आई आहे. इसाब गुटमळला. त्याला कुणाच्या तरी खोकण्याचा आवाज जळून आला. दोघा मुलांनी झटपट शर्टांची अदला बदल केली आणि गल्ली बाहेर आली. मग सावकाश ते हळूहळू चालू लागले. कुस्ती कोण खेळलं होतं, इसाब खेळला होता. परंतु आता त्याला मार मिळेल याच्या भीतीने काय केलं, दोघांनी कपड्यांची अदला बदल केली. भीतीने अमृतच्या छातीची धडधड वाढली होती, पण त्याचे नशीब चांगले होते. तो होळीचा दिवस होता, या दिवशी झोंबाझोंबी होणार हे ठरलेले असते. अमृतच्या आईने जेव्हा त्याचा फाट शर्ट पाटलेला पाहिला, होळीच्या दिवशी असते, मस्ती होतच मुलांची. शर्ट पाहिला, बोला बाळांनो, आवाज येत नाही, आवाज येत नाही का? येतोय आवाज व्यवस्थित सर्वांना? चला पुढे जाऊया. तेव्हा तिने फक्त कपड्याला आठ्या घातल्या आणि त्याला काय केलं, माफ करून टाकले. सुईदोर घेऊन त्याने तिचा खिसा तिने त्याचा फाटलेला खिसा शर्टचा खिसा शिवून टाकला. मुलांची भीती गेली. दोघे पुन्हा हातात हात घालून बाहेर होळी पेटवली बघायला निघाले. शर्टाची अदला बदल केल्याचे एका मुलाच्या लक्षात आले. त्याने या दोघांच्या आनंदात विरजण घालत तोंड मारला, असं
तुम्ही तुमच्या शर्टांची अदलाबदली केली तर कोणतरी पाहिलं आणि मुद्दामून कोणतरी चुगली लावायचं ठरवलं. आता ही गोष्ट आपल्या वडिलांच्या कानात भाईल या भीतीने दोन्ही मुलं आपल्या घराकडे धावली. इसाफचे बाबा अंगणात खाटेवर बसलेले होते. त्यांनी दोघांना हाक मारली. अरे असे मित्रांपासून पळताय का, या इकडे बसा माझ्यापाशी. त्याने अमृतला हाक मारली. त्याला बरोबर घेऊन थेट त्याच्या घरी गेले. त्यांनी अमृतच्या आईला हाक मारली. ती घरातून बाहेर आली. हसनभाई म्हणाले, भाभी आजपासून तुमचा हा अमृत माझा मुलगा बर का. काय म्हणाले, तुमचा अमृत माझा मुलगा. ती म्हणाली, का हो हसनभाई. अहो तुम्हाला एका मुलाकडे बघायला होत नाही तर या दोघांकडे कसं बघणार. भाभी अमृत सारखी एक काय अनेक मुले असली तरी मी सर्वांना वाढवायची माझी आजपासून तयारी आहे. तू बिचारे भाऊक झाले, त्यांचा स्वर दाटून आला. हसनभाईनी बहिणी म्हणाला, या मुलांना गल्लीत शिरताना मी बघितलं होतं. ती काय करतायत बघण्यासाठी मीही तिथे गेलो. हसनभाई काय सांगत आहेत हे ऐकायला शेजारच्या पाजारच्या बायका सुद्धा तिथे जमल्या. काय झालं नेमकं हे बघण्यासाठी सगळे लोक जमले. या प्रसंगी आपापल्या शर्टांची अदला बदल त्यांनी कशी केली हे हसनभाईना फार वेळ लागला नाही. ते म्हणाले, हिसाबने अमृतला विचारलं. बघा लक्षात घ्या, हिसाबने अमृतला विचारलं. काय विचारलं, कि तुझ्या बाबाने तुला मारलं तर. यावर अमृत काय म्हणाला, कि मला वाचवण्यासाठी माझी आई आहे. किती खरं आहे, अमृतच्या उत्तराने माझ्यात बदल केला आहे. महत्व कशाला आहे त्याने मला शिकवलं. अमृत व हिसाबच्या परस्परांवर प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले. त्यांनी सांगितलं की या अमृतने काय केलं. बरोबर, त्याला माहित आहे की आपल्याला मारलं तरी आई वाचेल, परंतु हिसाबला आई नव्हती. त्यामुळे त्याने काय केलं, त्याने काय केलं, पटकन शर्ट चेंज करून घेतलं, बदलून घेतलं आणि त्याला सांगितलं की बाबा तू कपडे बदलून घे. बरोबर, असे सुंदर अशी मैत्री सर्वांमध्ये असावी, सर्वांना असे मित्र मिळावे. प्रात्याचा अर्थ खोडकर, पारा चढणे म्हणजे खूप राग येणे, चित करणे म्हणजे हरवणे. खूप छान धडा बघा आजला बदल. प्रश्नोत्तरे आहेत, सोपे आहेत, घटनाक्रम लावा वगैरे, शब्दांशी खेळूया वगैरे, खूप चांगले शब्द आहेत, प्रश्नोत्तर आहेत. हे सोपे सोपे आहेत म्हणून मी तुम्हाला उत्तर देत नाहीये. प्रयत्न करा तुम्ही. इथे बघा, तुम्हाला एक कोळे पूर्ण करा. सोपे आहेत. मस्तक, मस्तक म्हणजे शीर म्हणतो आपण त्याला. मस्तक म्हणजे शीर आहे किंवा धड आहे वगैरे असं म्हणतो. कचरा, कचरा. त्यानंतर रात्र, रात्र म्हणजे रजनी म्हणा किंवा निशा. इथं केर येणार. केश, कचरा म्हणजे केर. मस्तक, मस्तक मस्तिष्क वगैरे आपण म्हणतो त्याला. प्रयत्न करा, सोपे आहे. उद्योगी, त्याच्या विरुद्धात येतं आळशी, आळशी. बरोबर. त्यानंतर तीन नंबरला मोठा, लहान. हे बरोबर फिट झाले पाहिजेत, सगळ्यांचे अर्थनिवास बसले पाहिजे, नसेल तर आपण त्याचे पुन्हा सोडूया. काना माता वेलांटी बघा, तुम्हाला या ठिकाणी कळलं पाहिजे. बाराकडी मधले काना माता वेलांटी नीट लक्ष द्या. ह्रस्व आणि दीर्घ, ह्रस्व आणि दीर्घ. ह्रस्वला इकार किंवा ह्रस्व म्हणतात. त्याच्यामध्ये बघा काय येतं. बघा जसं आपण म्हणतो ना, बघा क, त्यानंतर कला पहिली वेलांटी की, कला पहिला उकार कू, हे आहेत ना, याला आपण ह्रस्व म्हणतो. काय म्हणतो, ह्रस्व. जे उरलेले आहेत का कलाकाना का, कला दुसरी वेलांटी की, कला दुसरा उकार कू, के, कई, त्यानंतर को, कऊ, हे सगळे काय झाले, दीर्घ झाले. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हे हळू पुढे तुम्हाला येणारच आहे.